आमदार अनिल बाबर यांचा मतदार संघात कामाचा धडाका। पाहुणा लग्न बस्ता काढायचा तर रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा लग्न बस्ता व आहेरासाठी प्रसिद्ध ठिकाण। लग्नाचे शालू व सूट शेरवानी भरपूर व्हरायटी मध्ये कांजीवरम, बनारसी, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। होलसेल पेक्षाही कमी किमतीत नवरदेव कलेक्शन स्वतंत्र विभाग। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट पॅन्ट नवरदेवासाठी खास कलेक्शन रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। आहेरासाठी जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। आहेरी साड्या, शर्ट पॅन्ट जोडी, टॉवेल टोपी, फेटा होलसेल दरात उपलब्ध। सोबतच खरेदीवर आकर्षक गिफ्ट। आमदार अनिल बाबर यांनी खानापूर मतदार संघाच्या विकास कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। आमदार अनिल बाबर यांनी मंजूर केलेल्या निधीमुळे त्यांचं संपूर्ण मतदार संघात कौतुक होत आहे। खानापूर मतदार संघातल्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावत आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले। येणाऱ्या निवडणुकांपर्यंत खानापूर मतदार संघ महाराष्ट्रात अग्रेसर आणणार असल्याचं त्यांनी वक्तव्य केलं आहे। तसंच आम्ही घेतलेला भाजपासोबत जाण्याचा निर्णय योग्यच असल्याचंही त्यांनी सांगितलं। चला तर पाहूया काय म्हणाले आहेत आमदार अनिल बाबर। आता विधानसभेचा अधिवेशन चालू आहे, परवा अर्थसंकल्प झाला। अर्थसंकल्पावर आपल्या मतदारसंघा दृष्टीनं काय काय ती उत्सुकता लोकांना पण असते, तुम्हाला कमी असते पण लोकांना असते। त्या दृष्टीनं थोडक्यात माहिती सांगतो। आता आपल्या खानापूर विधानसभा मतदारसंघाला अर्थसंकल्पामध्ये 23-24 मधून रस्त्यासाठी निधी 83.85 कोटी रुपये मिळाला आहे। पुन्हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधनं रस्ते कामासाठी 36.58 कोटी रुपये निधी मिळालेला आहे। आता या दोन्ही कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस आणि त्या खात्याचे मंत्री चव्हाण साहेब यांनी आपल्याला मोलाची मदत केली। त्याचबरोबर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये सुद्धा 36.58 कोटी रुपये मिळाले। त्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब त्यांची मोलाची मदत झाली आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीनं निधी मिळालेला आहे। रस्त्याच्या दृष्टीनं आता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये जी अत्यंत उपेक्षित गावं होती ती उपेक्षित गावं घ्यायचा आपण प्रयत्न केला आहे। म्हणजे आटपाडीखाली एक शेडगेवाडी होती, ती खरं बघायला गेलं तर शेडगेवाडी कुणीकडं आणि आटपाडी कुणीकडं, पण जेव्हा नगरपंचायत झाली तेव्हा शेडगेवाडी उघडी झाली, ती आता वनपुरी झाली आहे। त्या शेडगेवाडीला जायला रस्ताच नव्हता। ती वनपूर ती शेडगेवाडी साधारण 5-5.5 किलोमीटर आहे, त्याला 4 कोटी दिलेली। करगरी शेटपळे चिंद्यापीर त्याला 6.69 कोटी रुपये, खांजोडवाडी बोंबेवाडी पिंपरी खुर्द 2-2.23 लाख 4.23 कोटी रुपये, पिंपरी बुद्रुक गडणी वळवण म्हणजे आता तो अत्यंत खराब झाला होता, त्याला 5.54 कोटी रुपये। बोर्ड जाधववाडी बोर्ड म्हणजे बोर्डपासून जाधववाडी, जाधववाडी ते खानापूर म्हणजे 9 किलोमीटर 430 आहे, 7.77 लाख रुपये। आणि खंबाळच्या लोकांची मागणी होती, कारवेच्या लोकांची मागणी होती, खंबाळ्यावरून कारवेला यायला मिळावं आणि ते चिंचणीला, चिंचणीला मध्येच 1.5 किलोमीटर खराब आहे तेवढा लोडकं, पलीकडे एमडीआर आहे, इकडे एमडीआर आहे, काहीतरी मिसिंग लेंथ आहे। त्यामुळे ते सगळं 5 किलोमीटरला 4.53 कोटी रुपये आणि जाधववाडीवरून बलवडीला जायला रस्ता आवश्यक होता,
तर त्याला 3 किलोमीटर आहे 2,27,00,000 रुपये आणि 21 गावांमध्ये पारळी आहे बाबा, ते पारळी वरती माळवाडी त्याला आपण 1,25,00,000 रुपये असं मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये दिलेले आहे. आता दुसरी रस्त्याच्या बाबतीमध्ये आता आपण असा अभ्यास केलेला आहे की तुम्ही आता निवळीवरनं कोशीसावळी मार्गे साताऱ्याला जाताना बघितलं आहे हायब्रिड कम्युनिटीमध्ये डिगनची ती मायनीपर्यंत बघितलं म्हणजे पंढरपूरपर्यंत ते हायब्रिड कम्युनिटीमध्ये जायचं आहे. अशा जास्त लांबीचे रस्ते असं बजेटमध्ये घालण्यापेक्षा हायब्रिड कम्युनिटीमध्ये जे शासनाने ठरवलेलं आहे त्यामध्ये त्याचा समावेश होण्याच्या दृष्टीने सुद्धा मी प्रयत्न चालू केले. आता या बजेटमध्ये त्याचा डी पी आर तयार करण्यासाठी या रस्त्यांना पैसे दिलेले म्हणजे आज आजच्या कंडिशनमध्ये जरी चांगले रस्ते असले तरी सुद्धा ते रुंद करून चांगले करायचे असेल लोकांना विटा लेकरे घोड खरसोंडी तळवडी माळवडे जिल्हा हातापर्यंत पुन्हा खानापूर पेठ विसापूर 31 किलोमीटर ते 30,950 असतात 26 अंतिम करण्याकरता खरसोंडी बलोडी पारे आळते चिखलवटण पलूस असा इकडे जाणार आहे आणि विटा पारे हातून बस्तोडी क्रमांक 29 ते किलोमीटर 33 पर्यंत याला प्रकल्प आवाज तयार करणे आणि या सगळ्या खर्चासाठी 2,04,00,000 रुपये दिले. ते प्रकल्प आव्हान झाले की मग ते पुढे बजेटमध्ये काम येते तर चांगल्या क्वालिटीचे म्हणजे आता तुम्ही हे आता अडचण बघितलं चांगल्या क्वालिटीचे आले तर 10-5 वर्ष आणि पुन्हा त्याच्या दुरुस्ती स्वतः त्या कॉन्ट्रॅक्टरच्या गाड्यात असते. त्यामुळे आपण हे सगळे रस्ते 4 रस्ते आहेत माझ्याच मतदारसंघात नाही ते शेवटपर्यंत करायचे असते असे ते 163 किलोमीटर लांबीचे आहेत आणि म्हणजे मतदारसंघामध्ये कुठले रस्ते राहतील असं नाही म्हणजे आणखीन एक बजेटमध्ये संधी मिळाली की आपण अगदी एखादा कुठं ग्रामीण मार्ग अडचणीत असला तर मग अशी करगणीन आपलं बनपुरी शिडगेवाडी घेतला सांगितलं तुम्हाला तर ते तुम्हाला तुम्हाला माहीत असल्याला सांगतो. तो आपण घेतला म्हणजे असे बारीक सारीक गावापासून भावराजी वाडीला इकडन बिकवडी कडे जाताना असं आणि टेंबूच्या बाबतीमध्ये आता जी तरतूद आहे 155 कोटीची त्याची कामं चालू आहे त्या कामाच्या दृष्टीनं त्याला तरतुदीचा जास्त उपयोग होणार आहे. आपल्या 6व्या टप्प्याला आहे ती मुळात ती योजना बळीराजामध्ये आहे शासनाच्या त्यामुळं बळीराजामध्ये ते असल्यामुळं केंद्राचे काय पैसे आणि राज्याचे काय पैसे ते राहिलेले सुद्धा जे आपण 6व्या टप्प्याचं काम आहे ते आता आपण त्याला प्रशासकीय मान्यता मिळायच्या दृष्टीने अजून एक 2 मीटिंग व्हायचे आहेत म्हणजे त्या टेक्निकल जी मीटिंग असतील त्या तांत्रिक मीटिंग 2 झाल्या की मग शासनाकडे ती जाईल. शासनाकडे गेल्यानंतर मग प्रशासकीय मान्यता दृष्टीने प्रशासकीय मान्यता सुधारित प्रशासकीय मान्यता या योजनेला मिळाली. आता सुधारित प्रशासकीय मान्यता नसली तरी सुद्धा साधारण 600-700 कोटीचा अजून त्याला काम करण्याचा स्कोप आहे. त्यामुळं आता टेंडर प्रक्रिया हे करायचं झालं तर येत्या काही दिवसामध्ये ती टेंडर प्रक्रिया आपण करू शकतो.
माझा प्रयत्न आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे, त्यामुळे लवकर ती टेंडर प्रक्रिया होऊन ती काम सुरू होईल आणि आपल्याला या अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या दृष्टीने सुद्धा काही चांगल्या योजना सरकारने जाहीर केलेल्या आहेत, पण आपल्या मतदारसंघाच्या दृष्टीने सुद्धा उत्तम रीतीनं योजना झालेल्या आहेत. आता आपल्याला विजेच्या प्रश्नासाठी सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी एक योजना काढली आहे सौर ऊर्जेचं, ते आपण सगळी सबस्टेशन त्यात घेण्याचा प्रयत्न करतो. तिथं गारहाण जमीन उपलब्ध आहे, तिथं गारहाण जमीन उपलब्ध नसेल तिथं खाजगी जमीन मिळवायचा प्रयत्न करतोय भाडेपट्टेवर. सरकार भाडे देऊन काही जमिनी घ्यायचा प्रयत्न करतोय, त्यामध्ये काही जमिनी मिळाल्या तर आपण त्या सुद्धा घेऊन आपण सौर ऊर्जेवर शेतीला म्हणजे दिवसा लाईट मिळेल अशा गोष्टीनं प्रयत्न सुरू केले आहे. शासनाची चांगली योजना आहे, मला वाटतं अर्थसंकल्पामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आणि या राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं अत्यंत चांगल्या योजना घेतलेल्या आहेत. म्हणजे बैलांच्या दृष्टीनं, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, आता तिथे अंमलबजावणी होईपर्यंत तिचं चित्र दिसणार नाही, पण अजून सुद्धा काही योजना घ्यायला पाहिजे, म्हणजे तिची अंमलबजावणी चांगली झाली पाहिजे. मला वाटतं आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून ज्या योजना चांगल्या केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी सुद्धा उत्तम होईल या दृष्टीनं आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करणार आहे. मला खात्री आहे की त्यामध्ये आपण यशस्वी होऊ आणि चांगला अर्थसंकल्प होऊ. आणि मला असं वाटतं की आम्ही घेतलेला निर्णय उत्तम होता ही अर्थसंकल्प बघितल्यानंतर लक्षात येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार उत्तम काम करत आहे. मला खात्री आहे की येत्या निवडणुकीपर्यंत या राज्याचा विकासाचा तुम्हाला प्रचंड विकास झालेला दिसेल असं आहे. आणि या मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अग्रेसर मतदारसंघ म्हणून आपल्याला चित्र दिसेल असं माझी खात्री आहे. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.